मला असं समजलं की मी इथे येऊ नये म्हणून खूप प्रयत्न झाला. अरे हमको रोक सके ये जमाने में दम नहीं, हमसे है जमाना जमाने से हम. बंधु भगिनींनो, आपल्याला जर कोणी थांबवू शकतं तर प्रेमाने थांबवू शकतं, प्रेमाने. धमकीने कोणी थांबवू शकत नाही. आणि जरा सांगून द्या सुनील केदारला, धमक्या देण्याचे दिवस गेले, धमक्या देण्याचे दिवस नाही. घरी घुसून मारण्याची भाषा करता. अरे घरात घुसायची आमची पण ताकद आहे. आम्ही याच मातीत जन्माला आलो आहे, आम्ही काही बाहेर जन्माला आलेलो नाही. लोकशाही मानतो म्हणून या ठिकाणी शांत आहोत. लोकशाही मानतो, कायद्यावर विश्वास आहे म्हणून शांत आहोत. नाहीतर ही माती काय आहे हे आम्हाला देखील दाखवून देता येतं. त्यामुळे ही भाषा करायची नाही. सुनील केदार, आमच्याशी नाद करायचा नाही, आमच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, अनेक लोक मुंबईच्या जेलमध्ये आहेत, काही दिवसांनी तुम्ही देखील नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये दिसणार आहे. बंधू भगिनींनो, लोकशाहीमध्ये निवडणूक निवडणुकीसारखी लढायची असते. अरे काही केलं असेल तर जनतेत जाऊन सांगा, जनतेचा आशीर्वाद घ्या, जनतेशी चर्चा करा. आणि जनतेमध्ये तुमचं जर काही असेल तर जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. पण धमक्या द्यायच्या, मारामाऱ्या करायच्या, कायदा हातात घ्यायचा, लोकशाहीच्या ऐवजी ठोकशाही करायची, हे खपवून घेतलं जाणार नाही. आता राज्य हे कायद्याचं राज्य आहे, हे गुंडांचं राज्य नाही आहे, हे तुमचं राज्य नाही आहे, हे जनतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या आमच्या सारख्या मावळ्यांचं राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी खबरदार, जर जास्त या ठिकाणी ठोकशाहीचा अवलंब केला तर महाराष्ट्रातली जनता आहे, नागपूरची जनता आहे, तुम्हाला असं मतदान करतील की छत्रपतींच्या काळामध्ये कोणी जर अशी गुन्हेगारी केली त्याला टकमक टोकावरनं ढकलून दिलं जात होतं. ही जनता मताच्या पेटीतून तुम्हाला टकमक टोकावरनं असं खाली पाडेल, पुन्हा या ठिकाणी उभं राहता येणार नाही. बंधू भगिनींनो,